नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण नमुगाची डाळ ना तुरीची डाळ असं आगळ्या वेगळ्या डाळीचं आपलं वरण बनवणार आहोत खूप टेस्टी आणि टेमटी असं हे वरण होतं खूपच असं फुटरं लागतं माझ्या भाषेत <laughs> चला तर मग आता आपण वरण बनवायला घेऊया आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी अर्धी वाटी मठाची डाळ घेतलेली आहे वरण करण्यासाठी ह्या दोघं डाळींचं वरण खूप छान लागतं आणि पुढची डाळ आहे अर्धी वाटी उडदाची डाळ ही पांढरी डाळ आहे दोघं डाळींचं मिक्स असं वरण आपल्याला बनवायचं आहे मिश्र डाळीचं एक प्रकारे आणि आता मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक तांब्याभर डाळ अशी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तीन चार पाण्याने चांगली धुवून घ्यायची आणि आपण कुकरमध्ये ही डाळ घालून घेत आहोत शिजायला गॅसची फ्लेम मंद आच्यावर करायची आहे आणि मंदाचेवर तीन शिट्ट्या घेऊन ही डाळ आपल्याला शिजवायची आहे म्हणजे मंदाच्यावर शिजवल्यामुळे हो खूप छान अशी मऊसूद अशी डाळ आपली शिजली जाते आता आपली डाळ शिजून झालेली आहे बघू शकता मस्त मऊ अशी डाळ झालेली आहे मठाच्या डाळीचं थोडंफार सालट असतं ते दिसत आहे इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे कारण ह्या डाळीला तडका खूप छान असा बसवायचा आहे आपल्याला या तडक्यावरच या डाळीची चव अवलंबून आहे बघा इथे मी अर्धे वाटी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे छोटा चमचा मसाल्याच्या डब्यातला दोन चमचे मी जिरे घातलेले आहे म्हणजे तुम्ही मोठा एक चमचा घालू शकता आणि एक चमचाभर मोहरी घातलेली आहे जिरे आणि मोहरी छान तडतडली की दोन गड्डा लसून मी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे पाकळ्यांमध्ये हा जवळजवळ पंचवीस ते तीस पाकळे येईल अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे तडक्यासारखं आपल्याला हे फोडणी बसवायची आहे बघू शकता आणि ही फोडणी मंद आचेवर आता आपण करणार आहोत आधी सुरुवातीला तेल फुल गॅसवर आपण तापवून घेतलं आहे आणि ह्या सुक्या लाल मिरच्या ला घेतलेल्या आहेत हिरव्या ज्या लाल होतात त्या किंवा जर तुमच्या वाळलेल्या मिरच्या असतील लाल त्या घ्यायच्या आहेत ह्या मिरच्यांची चव खूप छान लागते ह्या डाळीला ह्या जवळजवळ मी सात ते आठ मिरच्या चांगल्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही तिखटपणानुसार ही ह्या मिरच्या कमी जास्त करू शकतात आणि आता आपण ह्या मिरच्या छान अशा परतवून घेऊया म्हणजे अगदी तडका बसल्यासारख्या त्या भाजल्या गे गेल्या पाहिजे थोड्याशा म्हणजे तळल्या गेल्या पाहिजे दिसतं अगदी लगेच तडका देताना आता छान अशी आपली ही फोडणी तयार झालेली आहे बघू शकता ह्या तडक्यावरच आपली डाळीची चव अवलंबून आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत एक छोटा चमचाभर हळद घालणार आहोत ही हळद फोडणीतच घालायची आहे खूप छान असा कलर पण येतो आणि चव पण येते म्हणजे हळद पण छान अशी तळल्या जाते आणि त्याच चमचाने जिरे पूड मी येथे घातलेली आहे म्हणजे तुम्ही चमचा मोठा असेल तर अर्धा चमचा घ्यायचा आहे म्हणजे पोहे खायचा चमचा इथे मी डाळ फोडणीत घालून घेतलेली आहे बघू शकता आणि आता आपण ही डाळ चांगली मिक्स करून घेऊया खूप अशी हिला आपल्याला बारीक म्हणजे स्मॅश करायची नाही आहे थोडीशी अर्धवट अशी ठेवायची आहे शिजलेली ही मौसूदच आहे तशी पण बघू शकता तुम्ही आणि या डाळीला आपल्याला चांगलं असं स्मॅश करायचं नाही कारण त्याचं एकदमच एक वरण लागायला लागेल ही डाळ ना वरण ना डाळीची भाजी अशी मध्य असलेली ही आपली वरणाची डाळ आहे ही डाळ आपण पोळी भात कशाबरोबरही खाऊ शकतो भाकरीबरोबर खूप छान लागते आणि ह्या डाळीमुळे आपल्याला पौष्टिकताही भरपूर मिळते खूप सारे प्रोटीन्स या दोघं डाळींमुळे आपल्याला मिळणार आहेत आणि तडका बसल्यामुळे खूप छान अशी चव पण येणार आहे आणि घट्ट अशी ही डाळ आपल्याला बनवायची आहे मी त्याच पाण्यामध्ये ही डाळ आता तडका करून घेतलेली आहे जेवढं पाणी मी शिजवायला घातलं होतं तेवढंच आणि वरून मुठभर कोथंबीर घातलेली आहे तुम्हाला जर थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही थोडंफार पाणी घालू शकतात आणि इथे आता चवीनुसार मीठ मी घातलेले आहे अगदी अर्धा चमचा मीठ मी घातलेले आहे म्हणजे पोहे खायचा तुम्हाला चवीप्रमाणे तुम्ही मीठ घेऊ शकतात खूप छान अशी ही डाळ दिसत आहे बघा आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते आणि आता मंदाचेवरच ही डाळ आपण तीन ते चार मिनिट चांगली उकळी करून घेऊया बघू शकता तुम्ही अशी डाळ नक्की करून बघा आणि पौष्टिकता आपल्या जेवणातली वाढवा जर तुम्ही एक दोन पोळी खात असाल तर तिथे ती तीन चार पोळ्या सहज खाणार अशा डाळीबरोबर आणि भात तर अगदी आवडीने खाऊ शकतो आपण ज्यांना भात आवडत असेल ते छान अशा डाळीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघू शकता तुम्ही किती घट्ट आणि मस्त अशी डाळ आपली झालेली आहे कलरफुल अशी मस्त डाळ दिसत आहे आणि हॉटेलमध्ये असलेल्या डाळीसारखा हिला तडकाही छान बसलेला आहे त्यामुळे चवीचा प्रश्नच येत नाही अगदी खूप मस्त अशी ही डाळ लागते एकदा नक्की ट्राय करा पुन्हा सांगते माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि सबस्क्राईब केल्यामुळे चॅनलला मोटिवेशन व्हायला मदत होते आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका डेलिशियस आणि टेमटी अशा डाळीसाठी थँक्यू नक्की ट्राय करा ही डाळ आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका खूप छान अशी डाळीची रेसिपी आहे ही आणि झटपट होते आयत्या वेळेला पटकन होणारी ही भाजी आहे